मी सक्सेस होणार तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सक्सेस होणार, तुम्हाला वाटलं मी सक्सेस होणारच नाही तर मग तुम्ही 100% होणार नाही, कारण तुमचं भावना रिझल्ट असते. आणि तुमचे प्रत्येक विचार, मी मागा सांगितलेले तुमचे प्रत्येक विचार हे देवाकडे प्रार्थना असतात, त्यामुळे तुम्ही जे विचार करताना ते सातत्याने देवाकडे जातच असतात ते, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला सातत्याने येतच असतो. म्हणून आपल्या प्रत्येक विचारावरती आपलं लक्ष पाहिजे. मी काय विचार करावा, माझ्या बाबतीत काय विचार चालू आहे, हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे लक्ष तुमचं असणं अतिशय गरजेचं आहे. तसेच तर ते अमृत पण ठरू शकतात, तुमच्यासाठी विष पण ठरू शकतात, कारण ते प्रत्येक विचार हे ओव्हर ट्रान्सफॉर्म होत असतात. त्याच्यानंतर बघा, देव घोडा आहे. देवाचे आणखीन एक कॅरेक्टर काय आहे, देव हा घोडा आहे, त्याला काहीच कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही. फक्त तो काय करतो, तुम्ही जे मागता तसं देतो. तुम्ही सतत श्रीमंती बद्दल विचार केला, तुला तुम्हाला श्रीमंती देणार. तुम्ही सतत गरीबीबद्दल विचार केला, गरीब देणार. मला नोकरी मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही म्हणला, नोकरी नाही मिळणार. अशा पद्धतीने त्याला चांगलं वाईट कळत नाही. ऍक्च्युअली ह्याच्यावर तुम्ही एक तास बोलू शकतो हे नेमकं त्याचं अर्थ काय आहे. पण हा मुद्दा एवढं तुम्ही लक्षात घ्या की देवाला चांगलं वाईट कळत नाही, कळत नाही. पण तुम्ही जे मागणी करता ते चांगलं असो वाईट असो, त्याला देव म्हणतो काय म्हणतो, बघा तथास्तु म्हणतो. त्याला देव म्हणतो तथास्तु. तुम्ही निगेटिव्ह विचार केला तथास्तु, पॉझिटिव्ह विचार केला तथास्तु. पण ते पॉझिटिव्ह विचार करायचे का निगेटिव्ह विचार करायचं तुमच्यावर आहे. देव त्याच्यावर देवाचे त्याचं देणं घेणं नसतं. म्हणून नेहमी आपले विचार पॉझिटिव्ह असतात. शक्ती काय, काल घेतल्याने आनंद होतो, मालकाला आनंद होतो, फक्त मला पुढचे काही मुद्दे महत्वाचे मुद्दे मला सांगायचे आहे. काही वेगवेगळे उदाहरण पण ते वाढू शकतो. कारण हे जे आहे ना, आनंद दुःख काय, आनंद दुःख, श्रीमंती गरिबी, हे खरं म्हणजे बाह्य मनाची समजूती आहे. तसं काहीच नाही, श्रीमंत म्हणून कोणीच नाही, आनंद म्हणून काही नाही, दुःख म्हणून पण काही नसतं. लक्षात घ्या, एक उदाहरण, एक दोन उदाहरण मी तुम्हाला देतो. आता बघा, समजा आज आपल्या भारतामध्ये कोण श्रीमंत आहे, तर आपण म्हणू अंबानी श्रीमंत आहे. अंबानी श्रीमंत, मग आपण म्हणतो की मग अंबानी श्रीमंत आहे. मग आपण केव्हा म्हणतो श्रीमंत आहे, आपल्याशी कम्पेअर करतो, आपल्यापेक्षा जास्त त्याच्याकडे पैसे म्हणतो श्रीमंत झाला. समजा अंबानीच्या शेजारी स्टेजवरती बिल गेट्स बसलेले आहेत, बिल गेट्स आणि अंबानी बसलेले. आता मला सांगा गरीब कोण आहे, मग अंबानी गरीब आहे म्हणायचं का श्रीमंत आहे म्हणायचा, तो काहीच नाही, काहीच नाही. झालं, त्याच्या शेजारी कोण बसतो त्याच्यावर तो गरीब किंवा श्रीमंत ठरत असतो. गरीब आणि श्रीमंत म्हणून असं स्वतंत्र काही नाही, स्वतंत्र काहीच नसतात. लक्ष द्या, तसंच दुःख आणि सुख म्हणून काही नसतं. आता समजा कार घेतल्यानंतर आनंद होतो की नाही, कार घेतली आनंद होतो. पण तुम्ही कार घेतल्यानंतर तुम्हाला आनंद होतो, पण त्या कारवर तुमच्या शेजारला आनंद होतो का, शेजारला कारमुळे दुःख होतो. त्यामुळे कार घेतल्यामुळे आनंद होतो असं नाही, कार घेतल्यामुळे दुःख सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आनंद आणि दुःख हे कम्पेरेटिव्ह टर्म आहे, ते आपल्या बाह्य मनापुरती सीमित आहे. श्रीमंत गरीब हुशार म्हणतात. समजा एखाद्या मुलाला 90% मार्क मिळाले, एखाद्याला 80% मार्क मिळालेले. आता 90% मार्क मिळालेला विद्यार्थी हुशार की म्हणताय, हुशार. समजा दुसरा एक मुलगा आला 80% निघून गेला, दुसरा मुलगा आला त्याला 95% मार्क मिळाला. आता 90 हुशार का म्हणताय, 90 म्हणताय. असं कम्पेरेटिव्ह टर्म असतात, हे स्वतंत्र नसतात. लक्षात घ्या, त्यामुळे हुशार म्हणतं आनंद श्रीमंत, आनंद दुःख, आनंद दुःख गरीबी श्रीमंत, हे सगळं हे स्वतंत्र नसतात. त्याच्यावर आपल्याला भरपूर काही बोलता येईल. पण लक्षात ठेवा की हे देवापर्यंत पोहोचत नसतो. तुम्ही जे मागणी करता ते देव असतो, देव हा घोडा असतो, फक्त त्याचा एकच शब्द असतो, तू जे मागशील त्याला तथा असतो. तुम्ही काय पण मागा. त्याच्यानंतर बघा, देवाचा हा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. काय आहे, देवाला सगळं माहीत असतं. देवाला तुमच्या प्रगतीसाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणा तो एक जरस वेगळ्या भाषेला समजून घ्या. देवाला सतत वाटत असते की हा माणूस प्रगत झाला पाहिजे, हा माणूस पुढे जायला पाहिजे, हा माणूस आध्यात्मिक दृश्य वगैरे वगैरे वाटत असतो, चांगलं नेहमी निरोप करत असतो. परंतु देवाचं एक असं आहे की देव
सगळं माहित असून सुद्धा तो मागणी केल्याशिवाय देत नाही. तुम्हाला जीवन जगण्यासाठी काय पाहिजे त्याला माहित आहे, परंतु तो वेगळ्या भाषेमध्ये त्या मागणी केल्याशिवाय देत नाही. जोपर्यंत तुम्ही मागणी करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला काही देत नाही हा लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर देव कारण नसताना तुमच्या जीवनामध्ये काय करत नाही, ढवळाढवळ करत नाही, इंटरफेअर करत नाही, त्याला तो अधिकार नाही. तुम्ही जर म्हणला हे ईश्वर मला पैसा दे, मग तो पैसा घे म्हणणार. हे ईश्वर मला यशस्वी बनवा, मग तो यशस्वी म्हणणार. पण त्याला माहित आहे याला पैसे दिला पाहिजे, याला यशस्वी बनवलं पाहिजे, याला नोकरी दिला पाहिजे, हा सगळं माहित आहे. पण तो स्वतःहून मात्र देत नाही आणि स्वतःहून तो जीवना कोणाच्या जीवनामध्ये इंटरफेअर करत नसतो. हा देवाचा एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सतत त्याच्याकडे मागणी करावं लागतं, इच्छा व्यक्त करायला पाहिजे की मला घे दे, मला दे दे वगैरे. पण याच्यावर काय करायचं, एक उत्तम मागणी करण्याचं, देवाकडे मागण्याचं उत्तम मार्ग मी तुम्हाला सांगतो. एक डोळे बंद करायचं आहे आणि डोळे बंद करून कल्पना करायचं की तुमच्या समोर देव आहे. तुम्ही कुठली इष्ट देवतेला आता घ्या, ऍक्च्युली पोहोचणार ते ईश्वरी शक्तीलाच पोहोचणार आहे. आता त्या ईश्वरी शक्तीलाच मी देव देव असं म्हणतो, कारण आपला म्हणण्याचा एक परंपरा आहे. तर तुम्ही कुणालाही घ्या, स्वामी समर्थ घ्या, बाळकृष्ण घ्या, कुणीही घ्या, ओके, असं जिवंतपणे बसलेलं असं कल्पना करा आणि ही जर कल्पना करा त्यांची पूजा करा. मानस पूजा म्हणतो आपण, त्यांची पूजा करा. आणि पूजा करून झाल्यानंतर ना तिथं त्यांना काय म्हणायचं आहे, धन्यवाद द्यायचे, मागणी करायची नाही. तुम्हाला काय पाहिजे, समजा आपण म्हणूया की मला 10 पॉलिश पाहिजे, तर तिथं काय करायचं, त्यांनी बसलेले असं आपण त्याच्या पायाखाली बसलो आणि असं प्रार्थना असं त्याला धन्यवाद द्यायचा, हे ईश्वर, हे स्वामी समर्थ, हे बाळकृष्ण, हां तुझ्यामुळेच मला 10 पॉलिश मिळालेले आहेत, हां म्हणून मी खूप आनंदी आहे, म्हणून मी तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, हे ईश्वर तुझ्यामुळेच माझा अडलेला पैसा आलेला आहे. म्हणून म्हणजे ऑलरेडी काम झालेलीच आहे, ऑलरेडी पॉलिश मिळालेले आहे, ऑलरेडी माझं कर्ज फिटलेलं आहे, ऑलरेडी माझं मला नोकरी मिळालेलीच आहे, असं गृहित धरायचं आणि त्याला धन्यवाद द्यायचा. असं म्हणायचं नाही हे ईश्वर मला नोकरी दे, हे ईश्वर मला पैसे दे, हे ईश्वर माझा 10 पॉलिश कर. मागणी करायचं नाही, तू ऑलरेडी दिलेलीच आहेस, असं करून धन्यवाद त्याला द्यायचं आणि चेक मारून देऊ आपल्याला देऊ. लक्षात घ्या, इथं मागणी करायचं नाही, आपण काय म्हणायचं त्याला, तू मला दिलेलं आहेस, तुझ्यामुळे मला मिळालेलं आहे, म्हणून तुझा आभार म्हणून तुला धन्यवाद देतो. डोळे बंद करायचं आहे, देवाला खुर्चीवर सोन्याच्या खुर्चीवर बसवायच्या कल्पनेमध्ये त्याची पूजा करायचं आहे, मानस पूजा करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला मला तू या गोष्टी दिलेल्या आहे असं 3 वेळा आभार मानायचं. हा देवापर्यंत पोहोचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, सर्वोत्तम मार्ग लक्षात घ्या. म्हणून इथं आभार मानत मानस पूजा करतो. त्याच्यानंतर हा एक पटकन मुद्दा समजून घ्या, कारण नशीब या विषयावरती 3 तास बोलू शकतो, नशीब कसं असतं. तर लक्षात घ्या, नशीब जे आहे नशीब आपण बनवत असतो, देव बनवत नसतो. तर देवाने काय केलेलं आहे, देवाने एक नियम बनवलेला आहे ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ कर्मा. लॉ ऑफ कर्मा म्हणजे काय, तुम्ही जसे कराल तसे तुम्हाला रिझल्ट, तुम्ही जसे कराल तसं तुम्हाला रिझल्ट. जैशी करणी पैशी भरणे नावाचं त्याने एक स्वतः नियम बनवलेला आहे. जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तुम्ही वर टाकलं तरी ते खालीच पडणार. जसा करंटचा नियम आहे, तुम्ही हात झाला की शॉक देणार. करंटचा नियम आहे, पाण्याचा नियम आहे, तुम्ही जर सोडलं तर ते उतर तिकडेच पडत जाणार. तसं देवाने एक नियम बनवलेला आहे, तुम्ही जसे विचार कराल, जसे कल्पना कराल, जसे कृती कराल, तसे तुम्हाला रिझल्ट द्या. महिला म्हणतो लॉ ऑफ कर्म. मग इथं प्रत्येक माणसाला लॉ ऑफ कर्म देताना, लॉ ऑफ कर्म बनवताना निसर्गामध्ये देवाने काय केलं बघा, की प्रत्येक माणसाला फ्री विल दिलेला. फ्री विल, फ्री विल म्हणजे काय, देव म्हटलेला आहे मी नियम बनवलेला, तू काय कर तुला मी अधिकार देतो, त्या अधिकाराचा वापर करून तू करायचं तुझं तुझं. मग फ्री विल म्हणजे काय, विचार तुम्हाला, तुम्ही कसं विचार करायचा देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कल्पना
तुम्ही कसं कल्पना करायचं देवाने म्हणून स्वातंत्र्य दिलेलं आहे. भावना कशा प्रकारची भावना व्यक्त करायची ते देवाने म्हणून स्वातंत्र्य दिलेलं आहे. कृती कशा पद्धतीने काम करायचं हे देवाने म्हणून स्वातंत्र्य दिलेलं आहे. ह्यांना आपण म्हणतो फ्री विल. देवाने आपल्याला दिलेला अधिकार आणि ह्या अधिकाराच्या माध्यमातून आपण विचार करत असतो, कल्पना करत असतो, भावना करत असतो, कृती करत असतो, काम करत असतो. आणि इथं पॉझिटिव्ह करायचं का नेगेटिव्ह करायचं हे आपल्यावर आहे, देव सांगणार नाही. आता समजा दाताने एक 100 रुपये पडलेला आहे, तर तो 100 रुपये उचलून खिशात टाकायचा का समोर जाणार त्या मालकाला द्यायचा हा तुमच्यावर आहे. तो देव काही सांगणार नाही तुम्हाला, लक्षात तिथं देव इंटरफेअर करणार नाही. तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराला म्हटलं जातं फ्री विल. फ्री विल म्हणजे तुम्हाला दिलेला, देवाने दिलेला अधिकार. फ्री विल मध्ये कोण कोण म्हणतात, काय काय म्हणतात, तर स्वयंसूचना विचार, तुमचे कल्पना, तुमचे भावना, तुमचे कृती ऍक्शन हे फ्री विल आहे. आणि ह्याच्यामध्ये देव इंटरफेअर करत नाही, देव ढवळाढवळ करत नाही. तुम्ही कसं काम करायचं, हा तुम्ही वाईट चोरी करायचं का पूजा करायचं का लोकांचं समाजसेवा करायचं हा तुमच्यावर आहे, देवावर नाही. तुम्ही कसले विज्युअलाइज करायचे, वाईट वाईट विज्युअलाइज करायचं का चांगला चांगलं विज्युअलाइज करायचं, तो तुमच्यावर आहे, देवाचं काही संबंध नाही. विचार कसले करायचे, गरिबीचे करायचे का श्रीमंतीचे करायचे, तो तुमच्यावर आहे, देवाचं काही संबंध नाही. पण देवाचं एकच आहे की मी रूल बनवलेला आहे. तू जसं करशील विचार, जसं कल्पना करशील, जसं भावना व्यक्त करशील, जसं काम करशील, तसं तुला रिझल्ट देणार, हा त्याचा रोल आहे. पण बाकीचे करणं हे आपलं काम, हिथं देवाचं काय संबंध आहे. म्हणून हिथं नशीब जे आहे, नशीब आपण म्हणतो. आपण नेगेटिव्ह विचार केला, देव नेगेटिव्ह रिझल्ट देतो, म्हणजे लॉक करणार नेगेटिव्ह रिझल्ट. पॉझिटिव्ह विचार केला, पॉझिटिव्ह भावना केलं, केलं पॉझिटिव्ह रिझल्ट देणार, असं त्याने रूल बनवलेलं आहे. पण स्वातंत्र्य मात्र आपल्याला दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक माणूस विचार करायला, कल्पना करायला तो स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये देव कधी ढवळाढवळ करत नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, समजा की एखादा कसं होतं का हे नशीब म्हणजे कसं घडतं, तर फ्री विल म्हणजे काय असतं. समजा या ठिकाणी एखादी कंपनी आहे, कंपनीचा मालक जो आहे कंपनी मॅनेजरला सांगितलं असतो तू काय कर 8 दिवस घे आणि त्या दिल्लीला जा, दिल्लीला जाऊन तू काय कर तिथनं त्या कंपनीतलं एखादं सामान आहे ते साहित्य घेऊन ये, 8 दिवस घे आणि त्या कंपनीतनं जाऊन ते साहित्य घेऊन ये, तर 8 दिवसावर परत ये, हा कंपनी मॅनेजरला सांगितलं. मग दोन कंपनी मॅनेजरला समजा सांगितलं, तर एक कंपनी मॅनेजर काय करेल, तो इथनं रेल्वेचं रिझर्वेशन काढेल आणि 2.5 दिवस जायला, 2.5 दिवस यायला, 5 दिवस आणि तिथं 2 दिवस तो काम करायला, असं टोटल तो 8 दिवस घालवेल त्याच्यामध्ये. आणि एक कंपनी मॅनेजर काय करेल, मला 8 दिवस दिलं ना, मग मी विमानाने जाणार, मग विमानामध्ये मी 2 ते 3 तासामध्ये विमानाने जाऊन तिथं पहिल्यांदा काय करणार, मी मुंबईला जाणार, 1 दिवस मुंबईत फिरणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणार आग्र्याला जाणार, आग्रा 1-2 दिवस फिरणार, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी अमृत ठिकाणी जाणार, ते 1-2 दिवस फिरून बघणार, पाकिस्तान बॉर्डरवर जाणार ते बघणार, आणि मग शेवटी मग 8 दिवस दिलेले आहेत, मग 8व्या दिवशी विमानाने येणार डायरेक्टर, 8व्या दिवशी मी हजार. मध्ये काय करायचं हा त्या त्या मॅनेजरवरती डिपेंड आहे. इथं तुम्हाला मालक सांगणार नाही तू दिल्लीला जा किंवा तू मुंबईला उतर, पुण्याला उतर, अमुक कर, तमुक कर, तो सांगणार नाही. तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय करायचं ते तुमच्या तुम्ही ठरवायचं. अशा पद्धतीने तिथं देव जे आहे ना प्रत्येक माणसाला फ्री विल दिलेलं आहे. मी तुला एवढी श्वास दिलेले, तू पृथ्वीवरती जा आणि हे फ्री विल घे आणि त्या फ्री विलचा वापर कर आणि तुझं तू काम कर, पण ते तू जसं करशील तसं तुला मी रिझल्ट देणार, पुढच्या वेळी तसं त्या पद्धतीने तुम्हाला जन्म देणार, असं तो फ्री विलचा हे असतो. म्हणून इथं एकच लक्षात घ्या, देव नशीब बनवत नसतो, नशीब हा आपणच बनवत असतो, आपल्या फ्री विलच्या माध्यमातून बनवत असतो. आपण नेगेटिव्ह फ्री विलचा वापर केला नशीब आपल्याबद्दल नशीब तयार होईल, पॉझिटिव्ह त्याचा वापर केला तर चांगलं नशीब तयार होईल. ओके, त्याच्यानंतर हा गॉड देव तुम्हाला कधी इंटरफेअर करत नसतो, फक्त देव एकच करत असतो. कोणतेही काम करताना समजा हा 100 रुपयाची नोट पडलाय, तर तो नोट घ्यायचा की नाही
याच्या पूर्वी देव तुम्हाला फक्त एक चांगला संदेश देतो, ते घेऊ नको, चांगलं नाही असं तो आतून सांगतो. आणि ते ऐकायचं की नाही ऐकायचं ते तुमच्यावर असतं. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तरी ठीक आहे, देवाचं काही देणं घेणं नाही. पण देव मात्र सावध करतो, देव मात्र सूचना देतो, देव मात्र तुम्हाला सांगतो चांगलं काय आहे. पण तुम्ही जर ते केलं तर ठीक, नाही केलं तरी देवाचं काय हरकत नाही. तुम्ही वाईट सुद्धा करू शकता, चांगलं सुद्धा, देवाचं ऐकू सुद्धा शकता, नाही सुद्धा ऐकू शकता. पण देव मात्र तुम्हाला ऐकायलाच पाहिजे असं जबरदस्ती करत नाही. त्याच्यानंतर हा पुढचा मुद्दा आहे की देव सतत आपल्या बरोबर बोलत असतो, देव सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतो, देव सतत आतमध्ये बसून तुम्हाला आवाज देत असतो. काय म्हणतो का, ऑल इन्फॉर्मेशन एक्झिस्ट इन माइंड, गॉड सायलेंटली गाइड्स एव्हरी आयटम इन द नेचर. देव शांतपणे तुम्हाला आतून आवाज देत असतो, तू असं कर, तू तसं कर, तू इकडं जा, तू तिकडं जा, असा आतून आवाज देत असतो. त्याला आपण अंतरप्रेरणा म्हणतो, त्याला आपण इंट्युशन म्हणतो. हां, आणि देव नेहमी आपल्याबरोबर पहिल्यांदा बोलत असतो. कोणतंही काम करताना पहिल्यांदा जो आवाज येतो, समजा तुम्ही ठरवलं की मला आज कोल्हापूरला जायचं, कोल्हापूरला जायचं असं म्हणता क्षणी आतून जो आवाज येतो तो पहिला आवाज देवाचा असतो, तो जाऊ नको, तुझं काम होणार नाही. असं जर आवाज आला तिथं जर तुम्ही थांबला ना, तर तुम्ही योग्य ठरला पाहिजे. जर आतून आवाज आला जाऊ नको काय उपयोग होणार नाही, आवाज आला पण तुम्ही तसंच गेला तर काम होणारच नाही. त्यामुळं देव कोणत्याही कामाच्या आधी आपल्याला 100% गायडन्स करतो, आतून आवाज देतो. आणि ते आवाज ऐकायचं न ऐकायचं आपल्यावर असतं ते, परंतु तो मात्र देत असतो. म्हणून प्रत्येक ॲटमला, प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक व्यक्तीला देव आतून आवाज देत असतो. त्याला आपण अंतरप्रेरणा म्हणतो, इंट्युशन्स म्हणतो. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच इंट्युशन्स येत असतात. सायंटिस्ट लोकांनी सगळे इंट्युशन ऐकूनच मोठे झालेले असतात. इन्व्हर्सल माइंड बायस पिक्चर, तो कसा गायडन्स देतो आपल्याला, चित्रांच्या रूपामध्ये फ्लॅशेस, पंचेस, फिल्म, ड्रीम्स, इमोशन्स, भावना, वाटणे, फिलिंग्स, आयडियाज, आयडिया देतो. इथून पुढे तुम्हाला आयडियाज मिळत जाणार, लक्षात घ्या. तुम्ही व्हिज्युलाइज करायला लागला, देव तुम्हाला आयडिया देतो, तो असा कर म्हणजे तो सक्सेस होणार. मग त्या आयडिया ज्याला पकडता येताना तो मोठा होतो. म्हणून आयडियाज येणार तुमच्या आतमध्ये, त्याच्यानंतर काही वेळा तरी आवाज ऐकू येणार. पूर्वी आपण ऐकतो ना, मला वाटतं हे झालं, काय म्हणतो त्याला, आकाशवाणी. आकाशवाणी जी आहे ना, तो ऑडिटोरी, अशी आकाशवाणी होऊ शकतं. किंवा देव तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींच्या कडनं सांगून घेतो, किंवा देव काही वेळा प्रसंग घडून आणतो तुमच्या इच्छेप्रमाणे वगैरे वगैरे. अशा या भाषेमध्ये आपल्याला तो संदेश देत असतो सर, आणि सतत संदेश देत असतो. एक बोल सतत तो संदेश देत असतो. आणि पहिला लक्षात घ्या, पहिला विचार जो आहे तो देवाचा असतो. पहिला विचार तुम्ही ज्याला पकडता येताना तो आयुष्यामध्ये कधी जात नाही. म्हणून नेहमी काय करायचं, खिशामध्ये एक डायरी ठेवायची. कोणताही विचार आला, कोणताही आयडिया आतून सुचला की नाही, तो पटकन लिहून ठेवायचा. आणि त्याच्यावरती तुम्ही काम करायला लागा म्हणजे तुम्ही नेहमी सक्सेस होता. ह्या मुद्दे काही महत्वाचे बघा. जिथं शरीर, मन आणि भावना हे पवित्र आहे, त्या ठिकाणी देव काम करत असतो, त्यांना देव मदत करत असतो. मनाने पवित्र आहे, शरीराने पवित्र आहे, भावनेने पवित्र आहे, या लोकांना मदत करतो देव. जे पवित्र नाही, दुष्ट आहे, तुटे आहे, दुसऱ्यांना फसवणारे आहे, त्यांना जरी देव मदत करतो किंवा ते लोक पुढं जातात असं जरी वाटत असला, तरी तो त्यांच्या मागच्या जन्माचं कर्म शिल्लक असतंय, चांगलं त्यांना भोगायचं असतं, म्हणून ते त्यांचे चांगले दिवस चालू असतात. पण त्या कपटी लोकांचे दिवस ते नंतर येत असतात. म्हणून जिथं चांगली पवित्रता आहे तिथं देव काम करतो, त्यांना मदत करतो, त्यांना पुढं नेतो. आणि जिथं मन, शरीर, आत्मा हे अशुद्ध आहे, अपवित्र आहे, कपटी आहे, फसवेगिरी आहे, लुबाडणारे आहे, तिथं देव मदत करत नाही, येत नाही. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. म्हणून तिथं शरीर जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर योगासन, प्राणायाम, आहार, चक्र शुद्धीकरण. मन स्वच्छ करायचं असेल तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, राग, द्वेष, ताण, तणाव हे सगळं कमी करायचं. तुम्हाला जिथं जेवढे राग, द्वेष, ताण, तणाव तुमच्यामध्ये असणार आहे, तेवढं तुम्ही देवापासून लांब असणार आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही आनंदी असणार आहे, प्रसन्न असणार, उत्साही असणार आहे, तेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाता. कारण देवाची कॅरेक्टर आहे की जिथं आनंद आहे तिथं देव असतो.
म्हणून नेहमी सतत मी आनंदी राहा मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो तर तुमची भावना शुद्ध असायला पाहिजे पवित्र असायला पाहिजे तुम्ही दयाळू करुणाळू प्रेमाळू परोपकारी असायला पाहिजे म्हणजे तुमचं भरभराटी होतो कपटी मनामध्ये कपटी असून श्रीमंत होता येत नाही जी लोक श्रीमंत आहेत ना त्यांच्यामध्ये काही गुण आहेत जे गुण आपण एक एक एक्सप्लेन करूया त्याच्यानंतर इतर देव भावना ज्या आहेत त्यांची मला सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह असतात त्यांच्याकडे देव येतो दुःख ताण तणाव टेन्शन जेव्हा असतं ना तेव्हा देव आपल्या जवळ सुद्धा फिरकत नाही आपल्या मदत करत नाही म्हणून रागाच्या भरामध्ये कधीही चांगलं काम होत नाही ताण तणाव टेन्शनच्या भरामध्ये कधी आपलं काम यशस्वी होत नाही पण इथून पुढे घरातून बाहेर जाताना लक्षात ठेवा कधीही ताण तणाव टेन्शन मधून बाहेर पडू नका कारण तो काम होणारच नाही नेहमी आनंदी मूडमध्ये बाहेर पडा 100% ते काम तुम्हाला ते अनुभवला आलेला आहे बरेच वेळा तुम्ही जेव्हा आनंदी मूडमध्ये असताना तेव्हा पटापट पटापट काम होतात आणि तुम्ही म्हणता अरे अच्छा आज काय झालं सगळे काम पटापट व्हायला लागले त्यावेळी तुम्ही स्वतःला जाणीव करून बघा की तुम्ही आनंदी मूडमध्ये असता त्यावेळी म्हणजे तुम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये असता म्हणून ते काम होत असतात आणि जेव्हा तुम्ही रागामध्ये टेन्शनमध्ये असताना तेव्हा वाईटच होत असतं चांगलं होत नसतं म्हणून कधीही काम करताना कोणतंही पवित्र चांगलं काम करताना आनंदी मूडमध्ये राहा हे नेहमी मंत्र लक्षात ठेवा तिथं काय म्हणाल का